ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव येथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज जो प्रश्न घेतलाय आपण तो की आपण महत्वाच्या कामासाठी कुठे बाहेर गावी अथवा बाहेर पडत असतो घराच्या महत्वाचं काम आहे कुणी व्यवसायाबद्दल कुठल्या नोकरी संदर्भ काही जे असतील महत्वाचं काम म्हणजे महत्वाचं काम हम्म <laughs> कुठलंही काम असो हा फक्त आर्थिक बाबतलं सांगतोय तर त्या कामामध्ये यश यावं आपलं काम सफल व्हावं बघ त्यासाठी आपण काय करावी तर त्यासाठी आपण आपल्या मनातील गुप्त ठिकाणी घरातील हो कुठल्याही गुप्त ठिकाणी एकवीस रुपये एकवीस रुपये तुमच्या तुमच्या ह्याच्यानं गुप्तपणे ठेवून द्या आणि निघा तुम्ही कामाला काम तुमचं सफल झालं अगर कामाहून तुमचं काय यश नाही आलं अगर यश आलं तरी ते पुन्हा घरी आल्यानंतर ते एकवीस रुपये कुठेही दान धर्मासाठी द्या अथवा कोण्या गरीबाला दान करा गरजूंना दान देऊन टाका दे, एक ते एकवीस रुपये असं केल्याने तुमच्या म्हणजे कामामध्ये जी व्यत्यय येत असतील तर ते दूर होतात एक तोडगा आहे तर नियमितपणे महत्वाच्या कामाला जाताना ह्या गोष्टी करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि थोडक्यात आज दुसरा एक प्रश्न विचारला आहे की म्हटले की महाराज म्हणले तुमचा वाढदिवस कधी असतो तर माझा वाढदिवस हा मध्ये येतो म्हणजे दोन डिसेंबर हा माझा वाढदिवस आहे इंग्रजी महिन्याप्रमाणे परंतु आपण तो इंग्रजी महिन्यात सर्व सर्वच वापरतात परंतु आपल्या तिथेप्रमाणे हा माझा वाढदिवस येतो दत्त जयंती दिवशी म्हणजे दत्त जयंती दिवशी हा माझा जन्म झाला असल्याने त्या दिवशी ही वाढदिवस असतो पण आपण धरत नाहीत लोक सर्वजण आपल्या हे इंग्रजी महिन्याप्रमाणे आपण करतोच तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा वाढदिवस दोन डिसेंबर हा जन्मतारीख आहे माझी आणि दत्त जयंती हा त्यावेळेस होती म्हणून दत्त जयंती ही मी धरल्या जाते माझी वाढदिवसाची शक्यतो आता लोक दोन तारीखच धरून चालतात कुणी श्रद्धाळू आहेत ती दत्त जयंती धरतात आता जे त्याच्या म्हणणेप्रमाणे चालू द्या तर असं आहे तर तुम्हाला समजलं की येत्या दोन डिसेंबरला वाढदिवस येतो आणि त्या डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंतीला पण वाढदिवस म्हणजे दोन वेळेस वाढदिवस असतात बरं <laughs> असो तुम्हाला उपाय सांगितला आहे आता निरोप घेतो आपला आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा